आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा भुजबळांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो अशा शब्दात भुजबळांनी संजय गायकवाडांना टोला लगावलाय. दरम्यान भुजबळांच्या याच वक्तव्यावर आता संजय गायकवाडांनीही उत्तर दिलंय, पाहूयात. भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कंबरमध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्याही एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही. तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही. म्हणून ताबडतोबीनं या भुजबळला घरचा रस्ता दाखवा. त्याच्यामध्ये जर जातीवर शिरा असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे. हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान. अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे. त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब, ते पाहतील. पण एक गोष्ट खरी आहे, त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा. मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे. ते आणि आम्ही एकाच बाळासाहेब ठाकरेच्या तालमीतले आहे म्हणून त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये. शेवटी मी पण त्यातलाच आहे. आणि आम्ही काय वैयक्तिक भुजबळाचा दोष नाही आहे, पण तुम्ही राज्यातल्या एका मोठ्या समाजाला 57 लाख लोकांना ओबीसीचं रिझर्वेशन मिळताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून त्याला विरोध करता. आमचा विरोध त्या ठिकाणी आहे की आणि आम्ही कोण आहोत? आम्ही पण विदर्भामध्ये, आम्ही मराठा असतो तरी आम्ही सगळे ओबीसीमध्ये मोडतो. त्याच्यामुळे तुम्ही निषेध कोणाचा करून राहिले? आमचं म्हणणं आहे की ज्या गोरगरिबांचं 70 वर्षात त्यांना न्याय मिळाला आणि त्यांना जो न्याय मिळतो तर त्याच्या तोंडचा न्याय इसकायचा कोणी प्रयत्न करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.